नमस्कार मंडळी, मी किरण वारणकर आणि वारणकर व्लॉग्सच्या आणखी एका फ्रेश व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आहे शनिवार म्हटलं की आपला व्हिडिओचा वार. आणि सो अशा प्रकारे फायनली आता आमची एकंदरीत नवीन घराच्या ठिकाणी दिनचर्या आता सुरू झालेली आहे. इंटिरियर काय अजून केलेलं नाही आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की लॉकडाऊन पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत आम्ही काय इंटिरियर करणार नाही आहेत. आणि त्यामुळे जसं जे साहित्य त्या घरात होतं त्या सगळं तेच साहित्य तसंच्या तसं इकडे आता आणून ठेवलेलं आहे. आणि आता रेग्युलर डे टू डे ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे. छोटे मोठे जुगाड आम्ही इथे हे केलेले आहे. ही जी टी व्ही आहे ती आम्ही अशीच इथे लावली आहे. खरं सांगायचं तर या भिंतीला मला असा एक प्रॉपर टी व्ही युनिट ठेवण्याचा विचार होता, पण नीरव छोटा आहे आणि टी व्ही युनिटच्या खाली ड्रॉज वगैरे येतात, त्यामुळे तो खूप त्या गोष्टी बरोबर मस्ती करत असतो, खेळत असतो. त्यामुळे म्हटलं की एक थोडा अजून मोठा होऊन जाऊ दे, थोडी मेच्युरिटी आल्यानंतर मग तो त्या सगळ्या गोष्टी करणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील. म्हणून आम्ही सध्या एक वर्षभर टी व्ही युनिटचा प्लॅन पुढे ढकलला आहे. त्यानंतर मग आता ह्या सगळ्या गोष्टी हे ज्या आहे टाटा स्काय वगैरे हे कसं ठेवायचं, मग ते तर व्यवस्थित ठेवलं पाहिजे. थांबा जरा लाईट लावतो म्हणजे व्यवस्थित सगळं दिसेल. तर हे मग त्या हे आता टाटा स्कायचं युनिट आहे, वायफायचं राऊटर आहे, हे सगळं कुठे ठेवायचं, मग त्यासाठी हा एक बेसिक जुगाड आणला आहे. हो, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर हा एक देवारा आहे. सध्या लॉकडाऊनच्या या वेळेमध्ये कुठनं वस्तू आणायच्या हे जरा प्रश्नच पडला होता की सगळ्या गोष्टी मिळत नाहीत वेळेत. त्यामुळे वडिलांनी एक दुकान शोधलं जे अंडर द शटर त्यांचं काम चालू होतं, त्यामुळे तिकडे आम्ही जाऊन हा घेतला. एक छान असा छोटासा सेटअप आहे, तुम्हाला दाखवतो. टिपिकल असा जसं म्हणजे आपले गणपती बाप्पा आहे त्याच्यामध्ये साहित्य, पूजेचं साहित्य जे काय असतं ते सगळं इथे व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर आता आजच्या व्हिडिओचा एक छोटासा विषय आहे, तो मी आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. या इकडे, ही तर प्रस्तावना होती मित्रांनो. आजच्या व्हिडिओचा खरा विषय इथून सुरू होतो. तर या आमच्यासोबत या किचनमध्ये. ओके, तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे निर्मला फ्रेमकर, बरोबर मी दिसतोय का? ओके, आजच्या व्हिडिओचा विषय आहे हे जे तीन औषधं आम्ही ठेवलेली आहेत. ओके, हे औषधं निर्मला दाखव. ओके, आता माझ्याकडे. तर त्याचं झालं असं की नीरवला बरेच दिवस कॉन्स्टिट्युशनचा त्रास होत होता, शीचा त्रास होत होता, त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो तेव्हा हे काही औषधं दिली होते. तर बिंग विज्युअली चॅलेंज कपल आम्ही कशा गोष्टी मॅनेज करतो, वेगवेगळ्या गोष्टी कसे कोणकोणते चॅलेंजेस आमच्यासोबत समोर येत असतात हे दाखवणे ही वारणकर व्लॉग्स या यूट्यूब चॅनलची थीम आहे. तर त्याचं झालं असं, हे टोपन आहे ज्याच्यामध्ये हे तीन औषधं होतायचे. तर या टोपनमध्ये याचा मेजरमेंटसुद्धा लिहिलेला आहे आणि काही रेषासुद्धा आहेत. तर हे मेजरमेंट जे आहेत ते आम्हाला काही दिसत नाहीत, किती कुठे काय लिहिलं आहे ते अजिबात काही दिसत नाही, पण रेषा मात्र थोड्याफार पुसटशा दिसतात. तर त्याच्या माध्यमातून औषधं ओतवावं लागतं आणि मग ते निरोगला पाजण्याची ती प्रक्रिया आहे, ती आज आपण बघू. तर निर्मला, मी तुम्हाला सांगा बरं काय काय ओतायचं, कसं कसं ओतायचं. पूर्णपणे भरलेले आहेत बरोबर ना? ओके, पहिली अडीचची रेश, दुसरी अडीचची रेश, है ना? म्हणजे 5 एमएल झालं का? हो हो. ऍक्च्युली खरं सांगायचं तर आज काही युट्यूबचा व्हिडिओ सुद्धा लावायची गरज नाही, कारण की शूटिंग हा त्याचा सुद्धा आवडता विषय, त्यामुळे आपल्या औषधाचा व्हिडिओ बनतोय हे बघून तो खूप एक्साइट झालाय. त्यामुळे आज मला वाटत नाही तो जास्त रडेल, बघूयात रडतोय का. औषध आहे तिथे, शूटिंग होत आहे, 2000 लोक बघतायत, ठीक आहे, लवकर न रडता बघ. ठीक आहे बेटा, शूटिंग करायचं, शूटिंग करायचं, थांब. ये बात, सो अशा प्रकारे नीरवने सगळं औषध पिलेलं आहे. नीरव कसं लागलं औषध? मस्त आहे ना? बोल, थँक्यू, बोल, थँक्यू फॉर वॉचिंग. Thank you much.
हे जरा बाउन्सर गेलं. वेल मित्रांनो, हे अशा प्रकारे संपूर्ण औषधाने फस्त केलं. कर्तंगाचं तर एवढा इझिली तो फस्त करत नाही, त्याला खूप खूप राडा असतो त्याचं औषध घेताना. पण आज त्याची जी रॅम आहे ती मी थोडीशी वळवली, त्यामुळे अर्धं लक्ष त्याचं त्याचं त्या पूर्ण कॅमेराकडे होतं आणि म्हणून आज जरा कमीच राडला येतो. हे सगळा रॅम मॅनेजमेंटचा गेम असतो. ग्रॅज्युएशनला सायकोलॉजी होतं ना, त्याचंच हे छोटे छोटे फायदे मी इकडे या पॅरेंटिंगमध्ये करत असतो. वेल सध्या छोटे छोटे व्हिडिओज बनवण्याचं माझं मानस आहे, कारण की छोट्याच व्हिडिओमधून जास्त मेसेज असा काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. या व्हिडिओचा उद्देश हाच होता की बीइंग व्हिज्युअली चॅलेंज कपल आमच्याकडे समोर आमच्यासमोर काय काय चॅलेंजेस येत असतात, त्यापैकी एक छोटासा किस्सा तुम्हाला दाखवायचा होता. वर्करनी हा जो प्रसंग आहे औषध पाजणी, हा काही काय भन्नाट काही मोठा प्रसंग नाही आहे, हा सर्वसामान्य प्रसंग आहे. पण आम्हाला एकंदरीत हे सगळं औषध ओतणे हे सगळं यासाठी हे किती चॅलेंजिंग असतं हे दाखवण्याचा हा या व्हिडिओ मागचा उद्देश होता. कारण की ती जे तुम्ही बघितलं याच्यामागे हे जे नंबर्स आहेत ते आम्हाला ना मला दिसत ना निर्मलाला, पण फॉर्च्युनेटली त्याच्या रेषा त्यांनी आखल्यात त्या टोपनच्या अवती होती त्या मला दिसतात, त्यामुळे त्या रेषांच्या माध्यमातून औषध भरतो आणि याला पाजत असतो. तर वर्करणी हा एक सर्वसामान्य किस्सा आहे, सर्वसामान्य प्रसंग आहे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा. पण आमच्या आयुष्यात हाच प्रसंग कसा चॅलेंजिंग आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओचा एक प्रयत्न केला होता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूयात पुढच्या शनिवारी एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडलं तर लाईक करा. पुढच्या शनिवारी नक्की आवर्जून भेटूया. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय. आगगाडी बघ बघून. हां गाडी बघ बघ. बस पाठांतर काय नाही म्हणजे हे असं झालं बे के बे.